वर्गमूळचा अंदाज लावणे, उदाहरण भाग 2, एस्टिमेटिंग स्क्वेअर रूट, इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स पार्ट 2। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यात्मक वर्गमूळ अंदाजाशी संबंधित एक उदाहरण पाहिले। या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी संबंधित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहू। हे विधान पहा, संख्येचा वर्गमूळ त्या संख्येपेक्षा लहान असतो। ह्या विधानासाठी ह्या दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा। आपण इच्छित असल्यास व्हिडिओ इथे थांबवून उत्तराचा विचार करू शकता। आपण असे विचारत असाल की हे विधान नेहमीच खरे असेल, म्हणजेच प्रत्येक संख्येचा वर्गमूळ त्यापेक्षा लहान असेल, तर आपण चुकीचे आहात। हे केवळ एक पेक्षा जास्त संख्येसह आहे, म्हणून ह्या संख्येचे वर्गमूळ ह्यापेक्षा लहान आहे। म्हणजेच एक पेक्षा लहान धनात्मक संख्यांसाठी, म्हणजेच 0 आणि 1 दरम्यानच्या संख्यांसाठी हे सत्य नाहीये। जसे की ह्या दशांश संख्या पहा, त्यांचे वर्गमूळ त्यांच्यापेक्षा मोठे आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो की संख्या 1 पेक्षा जास्त असेल तरच दिलेले विधान बरोबर असेल। अशा प्रकारे विकल्प बी हे दिलेल्या विधानाचे योग्य उत्तर आहे। पर्याय बी बरोबर असल्यामुळे पर्याय सी चुकीचा असेल। म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे बी। आता आपण 30 संख्येच्या वर्गमूळाचा अंदाज करूयात। आपण इच्छित असल्यास व्हिडिओ इथे थांबवून उत्तराचा विचार करू शकता। आपल्याला माहित आहे की ही संख्या 30 संपूर्ण वर्ग क्रमांक 25 ते 36 दरम्यान येते, म्हणून 30 वर्गमूळ ह्या दोन्ही संख्येचा वर्गमूळ असेल, म्हणजेच 5 आणि 6 मधील संख्या। येथे आपण पाहू शकतो की 30 ही संख्या 36 संख्येच्या तुलनेत 25 संख्येच्या जवळपास आहे आणि त्यातील फरक आपण तपासू शकतो। म्हणजेच 30 वर्ग संपूर्ण संख्या 5 अगदी जवळ आहे। चला 5 पेक्षा थोडे पुढे जाऊन 5.1, 5.2, 5.3, 5.4 आणि 5.5 चे वर्ग हलवू आणि 30 वर्गमूळ अंदाजे संख्या किती आहे ते पाहू। 5.4 आणि 5.5 वर्गाची तुलना केल्यास आपण पाहू शकतो की 5.5 वर्ग 30 जवळ आहे। यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की 30 वर्गमूळ अंदाजे 5.5 इतके असेल। या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या वर्गमूळच्या अंदाजाशी संबंधित काही उदाहरणे पाहिली। या व्हिडिओमध्ये इतकेच। धन्यवाद।